मित्रांनो, आज हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व करणार आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस टेन इज इक्वल टू झिरो. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचे आहे. म्हणजेच यामध्ये आपल्याला फॅक्टरचा उपयोग करायचा असतो. तर फॅक्टरायझेशन मेथडने हे प्रॉब्लेम कसं सॉल्व करता येईल बघायचं आहे आपल्याला. तर चला सोल्यूशनला सुरुवात करूया. सोल्यूशन, तर सोल्यूशनमध्ये पहिली स्टेप ही आपल्याला प्रॉब्लेमच लिहायची आहे. तर हे जे इक्वेशन आहे, दिलेलं इक्वेशन हे तसेच्या तसे आपण सोल्यूशनची पहिली स्टेप म्हणून लिहून घेणार आहे. मीन्स एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस टेन इज इक्वल टू झिरो. तर अशा प्रकारे दिलेला जे इक्वेशन आहे ते जसेच्या तसे लिहून घेतले. आणि मित्रांनो, आता आपल्याला ह्या टेनचा विचार करायचा आहे. तर हे टेन कुठून आले आपण ते बघूया. तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन जर पाहिलं तर यामध्ये लास्ट टर्म प्लस टेन आहे, आणि म्हणून मग ते जी लास्ट टर्म आहे तीच आपण इथं रफ वर्कमध्ये घेतलेली आहे, ज्याची आपल्याला फॅक्टर पाडायचे आहे. तर अशा प्रकारे या लास्ट टर्मचे म्हणजेच टेनचे आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. तर फॅक्टर कसे पाडायचे मित्रांनो, तर मित्रांनो आपल्याला या टेनचे असे फॅक्टर पाडायचे आहेत की त्या फॅक्टरची ॲडिशन ही सेवन येईल. टेनचे असे फॅक्टर पाडायचे आहेत की फॅक्टरची ॲडिशन सेवन येईल. तर मित्रांनो, हे ॲडिशन आणि सेवन हे वर्डिंग कुठून आलेले आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आपण ॲडिशनच का पाहतो आहे, सबट्रॅक्शन का नाही पाहत? कारण काय की आपल्याकडे इथं जी प्लसचं साईन आहे, इथं प्लसचं साईन असेल ना तर आपण फॅक्टरची ॲडिशन घ्यायची असते, सबट्रॅक्शन घ्यायची नसते. इथं जर मायनसचं साईन असेल तर आपण सबट्रॅक्शन घेत असतो. परंतु आपण पाहिलं की इथं ॲडिशन म्हणजेच प्लसचं साईन आहे, म्हणून आपल्याला फॅक्टरची ॲडिशन लागणार आहे, आणि ती लागणार आहे सेवन. तर सेवन म्हणजेच हे सेवन कुठून आले, तर ही मिडल टर्म. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात आलं की आपल्याला टेनचे असे फॅक्टर पाडायचे आहे की त्याची ॲडिशन ही मिडल टर्म यायला पाहिजे, सेवन यायला पाहिजे, असे फॅक्टर आपल्याला पाहिजे. तर ते फॅक्टर कोणते आहेत? फॅक्टर आहेत फाईव्ह मल्टिप्लाय टू. हे असे फॅक्टर आहेत की ज्या फॅक्टरची ॲडिशन ही सेवन येते, आणि म्हणून आपल्याला हे फॅक्टर्स चालतील. तर बघा, याचा उपयोग आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये करायचा आहे. चला, तर फर्स्ट टर्म जी आहे ती जशीच्या तशी लिहून घ्यायची आपल्याला फर्स्ट टर्म. त्यानंतर आपण हे सेवन एक्स काढणार आहे, आणि या सेवन एक्सच्या ठिकाणी त्याची ही फोल्ड घेणार आहे आपण. फाईव्ह प्लस टू म्हणजे सेवन काढून फाईव्ह प्लस टू घेणार आहे. तर बघा, सेवन एक्स काढूया आणि त्या ठिकाणी लिहिणार आहे प्लस फाईव्ह एक्स प्लस टू एक्स. तर अशा प्रकारे आपल्या लक्षात आलं असेल की आपण मिडल टर्म काढली आणि त्या ठिकाणी त्याची फोल्ड घेतलेली आहे फाईव्ह एक्स प्लस टू एक्स. आणि पुन्हा लास्ट टर्म जसेच्या तसे प्लस टेन इज इक्वल टू झिरो. तर आपण पाहिलं असेल की फर्स्ट आणि सेकंड स्टेपमध्ये काय फरक आहे. तर आपण पाहिलं फक्त मिडल टर्म आपण चेंज केलेली आहे. या मिडल टर्मच्याऐवजी त्याची फोल्ड घेतलेली आहे आपण. हे सेवन एक्स रिमूव्ह केले आणि त्या ठिकाणी फाईव्ह एक्स प्लस टू एक्स सबमिट केले. बाकी काहीही बदल पहिल्या आणि दुसऱ्या स्टेपमध्ये नाही. फर्स्ट टर्म जसेच्या तसे आहे, लास्ट टर्म जसेच्या तसे आहे. फक्त सेकंड टर्म सेवन एक्स रिमूव्ह करून त्या ठिकाणी फाईव्ह एक्स प्लस टू एक्स आपण घेतलेली आहे. आता पुढे काय करायचं मित्रांनो, तर आपल्याला हे जे फर्स्ट टू टर्म्स आहेत ना, एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स, यामध्ये आपल्याला कॉमन काढायचे आहे. म्हणजेच थोडक्यात त्याचे पण फॅक्टर पाडायचे, आपल्याला पहिल्या ग्रुपचे फॅक्टर पाडायचे आहेत, कॉमन काढायचे आहे. तर कॉमन काय निघणार आहे त्यामध्ये, म्हणजेच त्याचे फॅक्टर कसे पडतील, तर आपल्याला माहीत आहे कॉमन काढणे म्हणजेच जे या दोन्ही पदांकडे कॉमन आहे त्याला लिहायचं आहे आपल्याला. तर आपल्याला माहीत आहे या दोघांजवळ म्हणजेच एक्स स्क्वेअर आणि फाईव्ह एक्स या दोघांकडे एक्स आहे बघा, आणि म्हणून आपण एक्स लिहून घेणार आहे. तर आपण एक्स लिहून घेतला. आता एक्स लिहिल्यानंतर आपण पाहूया की काय राहते आपल्याजवळ या दोघांजवळून. जर आपण एक्स एक्स घेऊन लिहिला तर आता आपल्याकडे काय राहते, तर चला बघूया. इथं टू टाईम्स एक्स आहे बघा, एक्स स्क्वेअर म्हणजेच टू टाईम्स एक्स, त्यातला वन टाईम एक्स बाहेर गेलेला आहे, म्हणजे वन टाईम एक्स अजून त्या ठिकाणी राहिलेला आहे. प्लस या फाईव्ह एक्स, या फाईव्ह एक्समधूनसुद्धा हा जो एक्स आहे हा आपण कॉमन काढलेला आहे, म्हणजे इथं फक्त फाईव्ह राहिलेलं आहे, म्हणून फाईव्ह आपण लिहून घेतो आहे. आता पुन्हा हे प्लसचं साईन आहे, तर प्लस आपण पुन्हा लिहून घेतलेलं आहे. हे प्लसचं साईन आहे असल्यामुळे इथं प्लसचं साईन आलेलं आहे. आता हे जे लास्ट टू टर्म आहे म्हणजेच टू एक्स प्लस टेन, या टू एक्स प्लस टेनमध्ये काय कॉमन निघेल असं आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्हाला माहीत आहे की टेन म्हणजेच टू मल्टिप्लाय फाईव्ह होतात बघा. टेन म्हणजेच काय, टू मल्टिप्लाय फाईव्ह, म्हणजेच या सेकंड टर्म या टेनमध्ये सुद्धा टू आहे
आणि इथं सुद्धा 2 आहे आणि म्हणून म्हणजे 2 हा या दोन्ही टर्मचा एक फॅक्टर आहे आणि म्हणून मग 2 आपण कॉमन काढणार आहे. तर चला 2 कॉमन काढले आपण. 2 कॉमन काढल्यानंतर या दोघांकडून 2 घेतल्यानंतर आता ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे त्याचा विचार करूया आपण. तर या 2x पैकी 2 बाहेर गेलेला आहे म्हणजे अजून इथं x आहे, तर तो x आपण लिहून घेऊया. प्लस ही जे प्लस साईन आहे त्यामुळे इथं प्लस आलेला आहे आणि इथं 10, या 10 आपण 2 मल्टिप्लाय 5 असे फॅक्टर घेतले. मग 2 मल्टिप्लाय 5 फॅक्टर घेतल्यानंतर 2 तर बाहेर आला म्हणजे इथं काय राहिले, इथं 5 राहिले, म्हणून x प्लस 5 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की पहिल्या 2 टर्मचे फॅक्टर हे असे आलेले आहेत, x इन ब्रॅकेट x प्लस 5 आणि जी थर्ड आणि फोर्थ टर्म आहे याचे फॅक्टर 2 इन ब्रॅकेट x प्लस 5 असे फॅक्टर आलेले आहे, इज इक्वल टू 0 जसेच्या तसे. आता पुढे काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला या स्टेपमध्ये पाहायचं आहे की काय कॉमन निघते. तर पुन्हा इथं पण x प्लस 5 आहे, इथं पण x प्लस 5 आहे, म्हणजेच या स्टेपमध्ये दोन्ही ग्रुपमध्ये x प्लस 5 कॉमन आहे आणि म्हणून आपण x प्लस 5 कॉमन काढणार आहे. x प्लस 5 हे आपण कॉमन काढले. तर आपण पाहतो आहे की येथे x राहिलेला आहे, आता x प्लस 5 तर बाहेर गेलेला आहे, इथं x राहिलेला आहे म्हणून तो x आपण लिहून घेऊया. आणि इथं प्लसचं साईन असल्यामुळे प्लस, इथंसुद्धा जो x प्लस 5 आहे तो इकडे घेतलेला आहे, आपण कॉमन घेतलेला आहे, तर इथं 2 राहिलेला आहे म्हणजेच 2 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे या स्टेपमध्ये x प्लस 5 दिसतो आहे आपल्याला कॉमन दोन्ही ग्रुपमध्ये. पहिला ग्रुप या प्लसच्या साईनच्या इकडला आहे, सेकंड ग्रुप या प्लसच्या साईनच्या इकडला आहे, असे दोन ग्रुप जर आपण याला कन्सिडर केले तर या दोन्ही ग्रुपमध्ये आपल्याला x प्लस 5 कॉमन दिसतो आणि म्हणून x प्लस 5 आपण कॉमन काढला. मग x प्लस 5 जर कॉमन काढला तर इथं काय राहिला, x प्लस 5 इकडे कॉमन काढला, इथं x होता तो लिहून घेतला आपण, इथं पण x प्लस 5 हा कॉमन घेतलेला आहे म्हणजेच इथं 2 राहिलेले आहे, ते 2 लिहून घेतले इज इक्वल टू 0. तर आता यापासून आपल्याकडे 2 इक्वेशन्स तयार होतील, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, x प्लस 5 सोबत 0 घ्यावं लागेल. तर घेऊया आपण x प्लस 5 सोबत 0, x प्लस 5 इज इक्वल टू 0. ऑर आता यासोबतसुद्धा आपल्याला सेकंड इक्वेशन तयार करण्यासाठी x प्लस 2 सोबत 0 घेऊया आपण, x प्लस 2 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपल्याकडे आता 2 इक्वेशन्स आलेले आहे. पहिले इक्वेशन या फर्स्ट ब्रॅकेटपासून बनलेलं आहे, x प्लस 5 इज इक्वल टू 0, और सेकंड इक्वेशन बनलेलं आहे यापासून x प्लस 2 इज इक्वल टू 0. तर आता या इक्वेशनला आपण सॉल्व करूया, त्यासाठी हा जो प्लस 5 आहे त्याला ट्रान्सपोज करायचा आहे आपल्याला राईट हँड साईडला. तर प्लस 5 हा जर राईट हँड साईडला ट्रान्सपोज झाला तर तो मायनस 5 होईल, मीन्स x जसेच्या तसे राहील बघा, तर x जसेच्या तसे प्लस 5 तिकडे न्यायचं आहे आपल्याला, म्हणजेच येणार आहे इज इक्वल टू, आणि हा प्लस 5 ट्रान्सपोज केला तर मायनस 5. और या साईडला हे इक्वेशन सॉल्व करूया, एक्सची व्हॅल्यू काढूया, त्यासाठी हा जो प्लस 2 आहे याला आपल्याला ट्रान्सपोज करायचं आहे राईट हँड साईडला. तर त्यासाठी हा जो एक्स आहे हा जसेच्या तसे लिहून घेतला आपण, इज इक्वल टू हा जो प्लस 2 आहे याला तिकडे घेऊन जातो आहे आपण राईट हँड साईडला, तर तो होणार आहे मायनस 2. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिलं, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10 हे फॅक्टरायझेशन मेथडने आपण सॉल्व केलेले आहे आणि याचे सोल्युशन्स म्हणजेच सोल्युशन कशाला म्हणतात, तर ज्या एक्सच्या व्हॅल्यू असतात त्यालाच सोल्युशन म्हणतात. तर मायनस 5 मायनस 2 असं या इक्वेशनचं सोल्युशन निघालेलं आहे. मित्रांनो हा प्रॉब्लेम आपण विस्तृत पाहिला, जर आपल्याला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एक दोन वेळेस रिपीट करून पहा, रिवाइंड करा याला, म्हणजे निश्चितच आपल्याला हा प्रॉब्लेम समजणार आहे. ओके, गुड लक.